हॅलो स्टुडंट्स तर या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत माहितीच असेल रोज सूर्य आपला सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचवत असतो काही ठिकाणी हा सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पोहोचतो तर काही ठिकाणी हा जास्त प्रमाणात पोहोचतो जसे की ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात पोहोचतो ती ठिकाणे उष्ण हवामानाची असतात उदाहरणार्थ ब्राझील हा देश भारत हा देश ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी प्रमाणामध्ये पोहोचतो ही ठिकाणे थंड हवामानाची असतात जसे की आयरलंड हा देश युनायटेड किंगडम हा देश सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवर असणारी हवा ही लवकर तापली जाते त्या तुलनेने महासागरावरील समुद्रावरील नदीवरील हवा ही तुलनेने कमी प्रमाणात तापते आता काय होत जेव्हा जमिनीवरील ही तापलेली हवा वर जायला निघते तेव्हा महासागरावरील किंवा समुद्रावरील किंवा नदीवरील ही हवा या गरम हवेची जागा घ्यायला तिच्या मागे पळत असते या सर्व आणि प्रक्रियेमध्ये हवेवर एक प्रकारचा दाब तयार होतो प्रेशर तयार होतो आणि या दाबातून वाऱ्याची निर्मिती होते आणि अशा प्रकारे वारा आपल्याला पाहायला मिळतो Thank you.